श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 43वा श्री गणेशाय नमः। श्री गुरु म्हणती द्विजासी या अनंत व्रत महात्म्यासी तुवा पुसिले आम्हासी पूर्वी बहुती आराधले युधिष्ठिर पंडुसुत तेने केले हेची व्रत राज्य लादला त्वरित ऐसे व्रत हे उत्तम असे घोर अरण्यात युधिष्ठिर देखा बंधुसहित असे चिंता व्याकुळित सदाध्याय श्रीहरिसी भक्त वत्सल नारायण त्यांचे कष्ट ओळखून आला तेते ठाकोन जेते होते पंडुकुमर कृष्ण येता देखोनी धर्म जाय लुटांगणी दंड प्रणाम करुनी वंदिता झाला तये वेळी तुझ वाचोनी आम्हासी आता सांगो कवणापाशी जरी आम्हा उपेक्षिसी कायकांची जीवाची तुझ सारिके असता छत्र आम्हा कष्ट अपरमित कवणे प्रकारे स्वस्त चित्त राज्य प्राप्ती आम्हासी कृष्ण म्हणे पंडुसुता सांगेन तुम्हा एक व्रता तात्काळ प्रसन्नता राज्य होय तुम्हासी व्रतामध्ये उत्तम व्रत अनंत नाम विख्यात हे आचरावे तुम्ही त्वरित राज्य होईल तुम्हासी सांगेन तुम्हासी अनंत कवण म्हणसी सर्वाठाई आपणवासी अनंत नाम आम्हा असे अनंत मीच जाणसी संशय न धरी मानसी त्रयमूर्ती मीच सर्वांची ब्रह्मा विष्णु महेश्वर असती सप्त पाताळ भूर्भुवादी लोक सकळ अनुरेणु तृण काष्ट सकळ विश्वात्मा आपणाची न करी संशय युधिष्ठिरा अनंत म्हणजे मीच निर्धारा विधिपूर्वक पूजा करा व्रत तुम्हासी बरवे असे कृष्ण म्हणे युधिष्ठिरासी तुवा पूजावे अनंतासी शुक्ल पक्ष भाद्रपद मासासी चतुर्दशी परियेसा आराधवावे अनंतासी त्वरित राज्य तू पावसी पूर्वी कवणे केले म्हणसी सांगेन ऐका तत्पर असे पूर्वी कृत युगेसी सुमंतु नाम द्विज परियेसी उत्पन्न झाला वशिष्ठ गोत्रासी भृगुकन्या दीक्षा नामे तेची झाली सुमंताची भार्या पतिव्रता औदार्या कन्या झाली तिची सुतनया नामतीयेचे सुशीला वर्तता ऐसे एके दिवशी जाहले प्राप्त दैववशी सुमंत पत्नी पंचत्वासी पावली कलेवर सोडुनी सुमंतुसी भार्या हिनत्व झाले समस्त कर्म राहिले पुन संधान पाहिजे केले म्हणून नारी आणिक केली तिचे नाम असे कर्कशा दुःशीला आचारणी परियेसा नित्य कलह करी बहुवसा कन्या पती सवे देखा सुशीला कन्या उपवर झाली सुमंतु चिंती वेळोवेळी इसी एकादा वर मिळेल जवळी कन्यादान करीन म्हणे ऐसे चिंतिता एके दिवशी तेथे आला कौंडिण्य ऋषी विचारिता कन्येसी सुमंते अंगीकार केला कन्यादान गृह्योत्तेसी देता झाला कौंडिण्यासी मिळोनी होते दोन मासी आषाढ आणि श्रावण कन्या माते ते जाहले वैर सा पत्निकाचा हात विचार कौंडिण्य पुसे सुमंता सत्वर जाऊ आश्रमा आणिक ठाया सुमंतु म्हणे कौंडिण्यासी आणिक रहावे 12 दिवसी सर्व सिद्धा त्रयोदशीसी प्रस्थान तुम्ही करावे सुमंतुची विनंती ऐकोन आणिक राहिले 12 दिन मुहूर्त प्रस्थान करोन येरे दिवसी निघाले सुमंतु म्हणे कर्कशेसी कन्या जाय पती सरसी भोजन द्यावे जा मातासी व्रीही गोधुमान दे म्हणे पती सांगताची काय झाले धावत घरात गमन केले दृढ कवड लाविले
पाषाण लावी द्वारवंटा, पाहू गेला स्वयंपाक घरा, होता कोंडा गोधूम खरा, देता झाला कन्यावरा, निरोप दिल्हा दोघांसी, दोघे बैसोनी रथावरी, निघाला कौंडिन्य संतोषकारी, माध्यान्न काळी नदी तीरी अनुष्ठाना उतरला, ऋषी बैसला अनुष्ठानी, सुशिला होती रतस्थानी, तीरी पाहतसे गहनी, स्त्रिया समुदाय बहुवसे, रक्तांबर वस्त्रेसी, परिधान केले बहुवसी, व्रत म्हणती चतुर्दशी, कलश पूजिती पृथक पृथक, स्त्रिया म्हणती सुशिलेसी, अनंत व्रत असे परियेसी, पूजिता होय तात्काळेसी, सकळाभिष्टे पावती, भाद्रपद शुक्ल चतुर्दशी, व्रत करावे परियेसी, अनंत नाम ख्यातीसी, सांगेन तुझे ऐकपा, रक्तपट्ट सूत्रेसी, अनंत करावा चतुर्दश ग्रंथासी, घेओने यावे नदीसी, स्नान करावे शुचिने, दिव्यांबर परिधानुनी, हळदी कुंकुम लावुनी, आणावे कलश नूतन दोनी, गंगा यमुना म्हणोनिया, उदक भरोनी तयांत, पंचपल्लव रत्न सहित, घालुनी पुजावे त्वरित, षोडशोपचारे करुनी, दोनी कलशांवरती देखा, नूतन वस्त्र ठेवावे निका, पद्म लिहावे अष्टदलिका, कलशावरी ठेवावे, शेष पुजावे दर्भाचे, षोडशोपचारी वाचे, ध्यान करावे विष्णुचे, शेषशायी म्हणोनिया, सप्त फणींचे शेषासी, सदा विष्णु तयापाशी, याची कारणे नाम तयासी, अनंत ऐसे ध्यान करावे, ओम नमो भगवते मंत्रेसी, षोडशोपचारे दर्भ ग्रंथीसी, आणोनी नव दोरेसी, ध्यान करावे मगदेथे, अनंत गुण रत्नाय मंत्रेसी, नवे दोरे ठेवावे कलशेसी, पूजा करावी पुरुष सुक्तेसी, अतो देवा मंत्रे सहित, षोडशोपचारे पूजोनी, संसार गव्य रेती मंत्रे बांधा कर दक्षिणी, नमस्ते वासुदेव मंत्रेणी, जीर्ण दोर विसर्जावा, दाता च विष्णुर भगवान म्हणत, वाण द्यावे गोधूम घृत, प्रस्त गोधूमाचे सघृत, सगुड सफल घ्यावे वाण, ऐसे 14 वर्षे देखा, व्रत आचरावे विशेषा, उद्यापन करावे निका, चतुर्दश कलश द्यावे, ऐसे सांगती सुशिलेसी, व्रत आचरावे त्वरितेसी, आजची असे चतुर्दशी, व्रत करी आम्हासवे, समस्त मिळोनी तीसी, तंतु देता अनंतासी, गाठी बांधिता चतुर्दशी, पूजा करविती आपणासवे, कोंडा होता गोधूमाचा, आणोनी देती अर्धसाचा, वाण देऊनी सुवाचा, निरोप घेतला स्त्रियांचा, चला म्हणोनी पुढे निगती, दोघे बैसोनिया रथी, जाता पुढे नगर देखती, अमरावती ऐसे देखा, नगर लोक सामोरे येती, चला स्वामी ऐसे म्हणती, तुम्ही या नगरा अधिपती, तपोनिधी म्हणती लोक, नाना समारंभे देखा, नगरी प्रवेशले दंपती ऐका, ऐश्वर्य भोगिले बहुसुखा, श्री मदनंत प्रसादे, ऋषी पुसे स्त्रियेसी, काय बांधिले हस्तमुळेसी, वश्य करणे आम्हासी, रक्त दोरा बांधिला, सुशिला म्हणे भ्रतारासी, अनंत दोरा परियेसी, याचिया प्रसादे आम्हासी, अष्टेश्वरीय प्राप्त जाहले, ऐसे वचन ऐकोनी, कौंडिण्य कोपे प्रज्वाळला मनी, दोरा हिरोनी घेऊनी, अग्निकुंडी सांडिला, मग म्हणे कैचा श्रीमदनंत, म्यातप केलेसे बहुत, तेणे ऐश्वर्य सुकृतार्थ, प्राप्त झाले आम्हासी, हा हा म्हणोनी सुशिला मनी, धावत गेली अग्निस्थानी, काढोनिया शीर स्नपनी,
खेले देखा दोरकासी। अनंत क्षोम दोषेसी अष्टैश्वर्य गेले तक्षणेसी, दरिद्री झाली परियेसी द्विज्वर कौंडिण्य देखा। मग विचारी मानसी म्हणे अनंत रुसला आम्हासी, वाया घातले अग्निसी मधांदे मज वेष्टिले। करीन आता नेम एक जेव्हा भेटले लक्ष्मी नायक, श्री मदनंत दर्शने सुख अन्नोदक घेईन मी। म्हणोनी निर्वाण करोनी निघेतो अरण्य भुवनी, भार्ये सहित कौंडिण्य मुनी निघता झाला परियेसा। हा हा अनंत म्हणत शीघ्र जातसे अरण्यात, तव देखिला वृक्षचूत पुष्पी फळी भरला असे। कीटकादी पक्षी जाती कोणी त्यासी नातळती, कौंडिण्य पुसे तयाप्रती अनंतासी देखिले की। वृक्ष म्हणे कौंडिण्यासी दृष्टी न पडेची आम्हासी, तोवा जरी देखिला अससी तरी आम्हासी सांगावे। ऐसी ऐकोनी पुढे जात धेनू देखिली वत्सा सहित, हिंडतसे तृणात तोंडान ये भक्षावया। द्विज म्हणे धेनुसी जरी तुवा अनंत देखिलासी, कृपा करोनी आम्हासी सांगे म्हणे द्विजवर। नाही देखिले अनंतासी तुम्हा भेटला जरी तयासी, मज विषयी सांगा त्यासी अवस्था ऐसी धेनु म्हणे। ऐसे ऐकोनी द्विजवर पुढे जाता देखिला वृषभ थोर, तया ते पुसे मुनीश्वर तुवा अनंता ते देखिले की। वृषभ म्हणे तयासी नेणो आम्ही अनंतासी, तुम्ही देखिला तयासी आम्हा विषयी विनवावे। पुढे जाता देखे कौंडिण्य सरोवरे रम्य दोन, उदक मिळाले अनोन्य हंसादी पक्षी न सेविती। कमळ कुमुदादी पुष्पेसी मिरविती सरोवर ऐसी, द्विज पुसे तयासी अनंताते देखिले की। सरोवरे म्हणती तयासी नेणो कैसे अनंतासी, भेटी होईल तुम्हासी आम्हा विषयी सांगावे। पुढे जाता द्विजवर देखिले गर्दभ कुंजर, पुसतसे तया विचार ते न बोलती तयासी। इतुकिया अवसरी वृद्ध ब्राह्मण वेशधारी, जवळी आला परिकरी उठी उठी म्हणतसे। काय विप्र पुसतोसी श्री मदनंत कोठे आहे विचारीसी, दाखवीन चाल आम्हा सरीसी। म्हणोनी धरिले उजवा कर उठवोनी कौंडिण्यासी, घेऊनी जाता अरण्यासी नगरी जाहली पूर्वी लजैसी। महदाश्चर्य पाहतसे घेऊनी गेला नगरात, सिंहासन रत्न खचित नेऊनी तेथे बसवीत। आपण दाखवी निज रूप, रूप देखोनी कौंडिण्य स्तोत्र करी अति गहन, चरणी माथा ठेवून विनवितसे कर जोडूनी। पापी आपण पापकर्मी नेणो तुझी भक्तिधर्मी, पापात्मा पाप संभव आम्ही क्षमा करी गा दातारा। ऐसे स्तविले कौंडिण्यानी ऐकोनी प्रसन्न जाहला तक्षणी, भक्तजना चिंतामणी वरत्रय देता झाला। धर्म प्राप्ती दरिद्र नाशन शाश्वत वैकुंठ भुवन, ऐसावर दिदला नारायण ऐक युधिष्ठिरा कृष्ण म्हणे। पुनरपी द्विज विनवी देखा म्या देखिले आश्चर्य ऐका, अरण्यात वृक्ष एक महाफळित आम्र असे। त्याचे फळ पक्षी जाती कोणी प्राणी नातळती, पुढे येता मागुती देखिली धेनू सवत्स। तृण असे तेथे प्रबळ त्यांचे तोंडा नये कवळ, आणिक देखिली निर्मळ सरोवरे दोन्ही तेथे। अन्योन्ये एकमेका मिळाले होते तेथे उदक, पुढे पाहे अपूर्व एक वृषभ एक मनोहर। त्याचे मुखा नये ग्रास सर्व काळी वनवास, पुढे देखिला सुरस कुंजर एक मदोन्मत्त।
सवे एक गर्दभासी देखिले स्वामी मार्गेसी पुढे येता संदिसी देखिला वृद्ध ब्राह्मण कृपानिधी नारायण सांगतसे विस्तारोन ऐक भक्ता कौंडिण्य वृक्ष तुवा देखिला पूर्वी होता द्विजवर त्यासी येती वेदशास्त्र उन्मत्तपणे गर्वे थोर शिष्यवर्गा न सांगेची देखिला तुवा वृषभ एक पूर्वी विप्र महाधनिक केले नाही दानादिक त्याने पापे ऐशी गती सरोवरे तुवा दोनी देखिली म्हणसी नयनी पूर्वी होत्या दोघी बहिणी घेतले दान आपणात खर म्हणजे तुझा क्रोध कुंजर तोची मदांध जहाले तुझे मन शुद्ध भेटला ब्राह्मण आपणाची जे जे तुवा देखिले त्या समस्ता मुक्ती दिल्ले अखिल ऐश्वर्य भोगी वाहिले अंती जाय स्वर्गासी ऐसी कथा धर्मासी सांगितली ते ऋषिकेशी आचारिले भक्तिसी अनंत व्रत तयवेळी युधिष्ठिर दंपत्येसी व्रत आचारिला भक्तिसी श्रीमद अनंत प्रसादे त्वरितेसी पांडवराज्य पातले राहुनिया श्री गुरुपाशी सेवा केली बहुवसी ऐसे तुझे पूर्वजासी प्रसन्न झाले श्री गुरु सिद्ध म्हणे शिष्यासी येणे परी तुम्हासी निदान लादला परियेसी श्री नरसिंह सरस्वती गुरु इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे श्री मदनंत व्रत महिमा वर्णनम नाम त्रिचत्वारिंशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।